या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल त्रिवेणी गार्डन रेस्टॉरंट अँड आईस्क्रीम पार्लर, पत्ता परतवाडा अंजनगाव रोड पत्रोड। लाईव महाराष्ट्रमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अंजनगाव तालुक्यातील अंजनगाव शहरामध्ये आहोत आणि अंजनगाव शहरामध्ये विकासात्मक कामाला कुठंतरी खिंड भटली आहे आणि कुठंतरी भ्रष्टाचाराचं प्रमाण हे वाढलेलं आहे। आज नगरपालिका वार्ड प्रभाग नंबर 2 गणेशनगर येथील एक डांबरीकरणाचा रस्ता मंजूर केलेला आहे, त्यामध्ये एक नवीन अफलातून प्रकार झालेला आहे। त्यामध्ये खडीकरण न करता त्याच्यावरच जुन्या याच्यावर त्यांनी डांबरीकरण टाकण्याचे प्रयत्न केले होते, मात्र या प्रभागामधील माजी नगरसेवक प्रशांतजी कोल्हे यांनी या कामाला विरोध केला आणि याची तक्रारसुद्धा केलेली आहे। आता त्या प्रसंगी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। या संदर्भात आपण जे तक्रार केली आहे, तुमचं म्हणणं काय आहे? आपलातून प्रकार चालू आहे आणि काम कुठंतरी भ्रष्टाचार होऊन राहिला होता, त्याच्यात ही केली आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे नगरपालिकेने जो याच्यावर निधी टाकला तो निधी व्यर्थ न जावा यासाठी म्हणून मी त्या संदर्भातली तक्रार शिवनकडे केलेली आहे। हे 35 ते 40 वर्षाच्या आधीचं लेआउट आहे आणि तत्पूर्वी याची या म्हणजे या याला रोड नव्हता आमच्या इकडल्या एरियात। मी जेव्हा नगरसेवक झालो त्यावेळेस मी 13 ते 14 वर्षापूर्वी इथं खडीकरण केलेलं, पण आता सध्याच्या परिस्थितीत नगरपालिका प्रशासन म्हणा किंवा नगरपालिका संबंधित अधिकारी म्हणा, ते असं आपलातून म्हणजे गवतातून सुई शोधण्यासारखा प्रकार करत आहेत की जे 14 वर्षाच्या आधी झालेलं खडीकरण ते आज ते या मातीत शोधत आहेत, जे मातीत हे मिक्स झालेलं आणि इथली माती चोपण आहे। आज आपण पाहत आहे की इथले हे जे रस्त्यात बनलेले आहे म्हणजे याच्यात खडीकरण तुम्हाला आढळते का, दिसते का? आणि खडीकरणाशिवाय मी एक कॉन्ट्रॅक्टर होतो, 15 वर्षापर्यंत मी कॉन्ट्रॅक्टरशिप केली, मला त्यांचे सर्व अनुभव आहे, या सर्व अनुभवातून मी गेलेलो आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खडीकरण न करता डायरेक्ट हा ATMM कोड घे आपल्या 1.5 इंचीचा कोड घेत आहे ह्या गिट्टीचा याच्यावर आणि याच्यावर डांबर घेऊन ते पुढील कोट त्याच्यावर टाकणार आहे। तर हे साधारणतः या रोडची उंची सध्याची जेवढ जे लेवल आहे या लेवलपेक्षा 3 ते 4 इंच उंच येणार आहे, परंतु हे जी नाली बघत आहे तुम्ही ही नाली त्यापेक्षा उंच जाणार आहे। हे नाली समजा तर त्यापेक्षा उंच गेली तर रोडचं पाणी रोडमध्येच मिळेल आणि हा चोपा नसल्या कारणानं हा पूर्ण रस्ता त्या रोडला लाईफ कारणाने त्या रस्त्याला लाईफ कारणाने आणि शासनानं टाकलेला निधी हा व्यर्थ जाईल आणि 1 ते 2 वर्षात हा रोड हा रस्ता पूर्ण म्हणजे पूर्ण खराब होईल। आपण त्या इस्टिमेटमध्ये काही सुधारणा करायला मागणी केली आहे का? हो, त्या पद्धतीची मागणी केलेली आहे शिवसाहेबांकडे, किंवा रस्त्याला माझा विरोध नाही, रस्ता करणे हा नागरिकांच्या सुविधेसाठी करणे, हां विशेष म्हणजे या रस्त्याची मागणीसुद्धा मीच केली होती, त्यासाठी 5 वर्षापर्यंत कमलकांत माननीय अध्यक्ष कमलकांत भाऊजी लाडोळे यांच्या घराचे दरवाजेसुद्धा मी झिजवले 5 वर्षापर्यंत, तेव्हा कुठं त्यांनी ते सँक्शन पण केलं, परंतु हा एक अफलातून प्रकार करून टाकला त्यांनी की खडीकरण न करता डायरेक्ट डांबरीकरण। मग त्या पद्धतीची मी शिवसाहेबांकडे मागणी केलेली आहे की आपण यावर म्हणजे पुन्हा एकदा खडीकरणाचा कोड घ्यावा आणि खडीकरणाचा कोड घेऊन त्यावर डांबरीकरण करावं, तेव्हा कुठं रस्ता पूर्णत्वास आणि व्यवस्थित होईल आणि मी त्यासाठी मग तेव्हा विरोध करतो। 2018 मी माझ्या घरासमोर नालीचा सतत पाठपुरावा करत आहे, माझ्या घरासमोर नालीचं पाणी साचलेलं आहे अक्षरशः, त्यामध्ये साप निघतात, मेंढक्या खेकडे यासारखे प्राणी तिथे असतात, लहान मुलांना खेळायला त्यामुळे भीती वाटते आणि त्यापासून आरोग्याला धोकासुद्धा निर्माण झालेला आहे। मी 2018 सतत नालीकरता पाठपुरावा करत आहे, परंतु अजूनही नालीचं बांधकाम केलेलं नाही आणि केलं तर फक्त नालीचं शेवटचं टोक बांधण्यात आलं। हा प्रकारच लक्षात येऊन मिळाला की नालीचं शेवटचं टोक बांधत असतात की नाली सुरुवातीपासून घेत असतात हेच मला समजलं नाही आणि सतत आजपासूनही मला उळवळीची उत्तरं नगर परिषदेमध्ये देण्यात आली। जवळजवळ मी 8-9 वर्ष आतापर्यंत नगर परिषदमध्ये प्रत्यक्ष नगराध्यक्ष साहेबांना नगरसेवकांना सीओला दिलेला आहे, परंतु अजूनही त्याच्यावरती कोणतीच कारवाई झाली नाही आणि आता पावसाळा सुरू होत आहे आणि पावसाळ्यामुळे ते पाणी वाहत जात नाही, त्यामुळे त्याची भीती
निर्माण झालेली आहे आणि आरोग्याला धोका पण निर्माण झालेला आहे. मला न्याय कधी मिळेल हे सांगतो. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. मात्र शहराकडे आणि विकासाकडे या शहराची वाटचाल चालू आहे आणि अशातच कित्येक वर्षापासून हे लेआउट पडलेलं आहे आणि लेआउटमध्ये अजून सुद्धा काही असे नाले आहेत जे नालीसुद्धा झालेली नाही आहे आणि त्या जे बांधकाम जे आता रोड छानछान झाला आहे त्यावरही आपला तो प्रकार चालू आहे. मात्र लोकप्रतिनिधी येथील जे लोकप्रतिनिधी कुंभकर्ण झोपत आहेत आणि सोबतच जे नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत आता सध्या प्रशासक बसलेला आहे. मात्र या आधी मुख्याधिकारी यांना कित्येक वेळा निवेदन दिले, शिवसाहेबांना निवेदन दिले, मात्र कुठलीही दखल इथली कुंभकर्णी हे नगर परिषद हे कुठली दखल घेत नाही. त्यामुळे नागरिकांचे जे प्रश्न आहेत मूलभूत सुविधा या नगरपालिकेने द्यायला पाहिजे. मात्र त्या मूलभूत सुविधावरही कुठं दल्ला मारण्याचा प्रकार या नगरपालिका करत आहे. सी न्यूजसाठी रुपेश फडकुंडे.